कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांना त्यांच्या घरी दंडात्मक कारवाईच्या नोटीस पाठवण्यात येतात, मात्र अनेक वाहन चालक हा दंड भरत नाहीत. या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी दंडाची रक्कम भरावी असं आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलंय. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघातांचं प्रमाण येत्या 5 वर्षांमध्ये 50% कमी करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येते. विशेष म्हणजे आता ई चलन सुरू झालं असल्यानं गडबडीत वाहतुकीचे नियम मोडून कुणी गेलं तर केलेल्या मोबाईल क्रमांकावर ई चलनचा मेसेज पाठवण्यात येतो, तसंच संबंधितांच्या पत्त्यावर नोटीस पाठवली जाते. पण बऱ्याचदा वाहनांची नोंदणी करताना दिलेला मोबाईल क्रमांक अपडेट केलेला नसतो, त्यामुळे संबंधित वाहन चालकांना मेसेज मिळत नाही असं निदर्शनाला आलंय. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडील थकीत दंडाची रक्कम वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर थकीत दंडाची रक्कम ई चलनाद्वारे अथवा प्रत्यक्ष भरून सहकार्य करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केलंय. माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की 50% अपघातांचं प्रमाण कमी करायचं आहे आपल्याला. जास्तीत जास्त अपघात कमी करण्याचं प्रमाण आपल्याला त्यांनी उद्दिष्ट दिलेलं असल्यामुळं कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडून वाहनधारकांवर वाहतुकीचे नियम मोडल्याबाबतचे अनेक कारवाई आम्ही करीत आहोत आणि केलेल्या आहेत. त्या अनुषंगानं देय असलेला दंड बऱ्याच प्रमाणात भरलेला नाही, त्यामुळं मी सगळ्यांना आवाहन करते की वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांचा देय असलेला दंड www.mahatrafficechalan.gov.in या शासनाच्या वेबसाईटवर पाहून तो दंड भरावा. हा दंड शहर वाहतूक शाखेचे ट्रॅफिक अंमलदार जे चौकाचौकात उभे असतात त्यांच्याकडे ई चलान मशीन आहे, त्याद्वारे भरू शकता, किंवा आमच्या ऑफिसला येऊन तुम्ही दसरा चौक येथे भरू शकता, किंवा सर्व पोलीस ठाणे येथे एक ई चलान मशीन आहे, तिथे जाऊनसुद्धा आपण आपला दंड भरू शकता. हा दंड आपण रोख स्वरूपात किंवा आपल्याकडे असलेल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा भरू शकता. तरी दंड भरून सहकार्य करा.